सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाई पाचगणीच्या टेबल लँडवर अचानक धुळी वावटळ तयार झाल्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा अनोखा नजारा अनुभवास आला। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणी या टेबल लँडवर शनिवार रविवारच्या सुट्टीच्या अनुषंगाने पर्यटकांची मोठी गर्दी आहे। शनिवारी दुपारी वेगात वारे आल्यानंतर वाऱ्याचं भोवरं तयार होऊन धुळीची माती जोरदार वावटळ उठले। अशा वावटळींनी अनेकदा मोठे नुकसान होते आणि या वावटळातील माणूस सापडला तर त्याला इजाही पोहोचू शकते। यामध्ये टेबल लँडच्या परिसरातील दुकानांचे छत उडाले। चक्रीवादळ असल्याने पर्यटक तसेच स्थानिक व्यावसायिक भयभीत झाले आणि अवाकही झाले, तर टेबल लँडवरच्या व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली। वावटळीनंतर घोडागाडी हवेच्या दाबाने उलटल्याचे दिसून आले, तर सायकली उडून थोड्या लांब अंतरावर पडल्याचे दिसून आले। यावेळी वेगवान वारा सुटला होता। धुळी वावटळीने मोठ्या प्रमाणात माती किंवा वाळू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेली जाते। अशा प्रदेशातील भूपृष्ठ सौर प्रसारणामुळे बरेच तापत असल्यामुळे न्यून दाब जास्त तीव्र असतो, तसेच अर्ध्या गती आणि चक्राकार गती दोन्ही जास्त तीव्र असतात, त्यामुळे धुळी वावटळ 1 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते। वावटळीची पुढे सरकण्याची गती ताशी 5 ते 10 किलोमीटर एवढी कमी, पण कधी कधी ती ताशी 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असते। वावटळी साधारणपणे उन्हाळ्यात किंवा संध्याकाळी निर्माण होतात। वावटळीत धूळ उडाली तर तेव्हा दृश्यमानता बरीच कमी होते। याशिवाय वावटळीत हवामानाचा कोणताही उपद्रवी आविष्कार निर्माण होत नाही। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।